दिवाळी आता तोंडावर आले, पण दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच केडीएमसी ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली यंदाच्या दिवाळीसाठी केडीएमसी कडून पंधरा हजार रुपयांच्या बोनसची घोषणा करण्यात आली दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच के आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिली यंदाच्या दिवाळीसाठी के डी एम कडून पंधरा हजार रुपयांच्या बोनसची घोषणा करण्यात आली यंदा कोरोनामुळे के डी आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालाय मात्र त्यानंतरही के डीएमसी कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा बोनस महापौर विनिता राणे यांनी जाहीर केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महापालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाबाबत त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यामुळे त्यांना मागील वर्षीपेक्षा एक हजार रुपये वाढीव म्हणजेच पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय महापालिकेतील सहा हजार तीनशे शहात्तर कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार असून त्यामुळं पालिकेच्या तिजोरीवर मात्र नऊ कोटी पन्नास लाखांचा बोजा पडणार आहे आज आम्ही सर्वप्रथम सर्व सभा सगळ्या पक्षाच्या बैठकीमध्ये अनुषंगाने आयुक्तांबरोबर आम्ही बैठक घेतली त्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही गेल्या वर्षी चौदा हजार म्हणून सानुग्रह अनुदान आम्ही दिलेलं होतं कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पण आता कोविडची महामारी ह्यामध्ये प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र काम करत आहेत त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी त्यांना दिवाळी त्यांची गोड आपल्या कुटुंबाबरोबर घालायला पाहिजे ह्यासाठी आम्ही पंधरा हजार म्हणून त्यांना बोनस डिक्लेअर केला म्हणजे सानुग्रह अनुदान एकूण किती कर्मचारी सहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर